भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांनी एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव केला. भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आयोजित दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत सुजलाम सुफलाम बुलढाण्याच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परस्परांवर कौतुकाचा वर्षाव केला. या सोहळ्यात व्यासपीठावर प्रमुख आकर्षण असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या विदर्भातील दोन्ही हेवीवेट नेत्यांची भाषणे झाली. दोघांनीही संघटनेचा हा उपक्रम स्तुत असल्याचे सांगत लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. याचबरोबर हे दोघेही एकमेकांचे कौतुक करण्यास विसरले नाहीत. आणि आज आपण गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशी योजना हातामध्ये घेतली. 34,000 जे तलाव आहे, या तलावातला धरणातला गाळ आपण त्या ठिकाणी काढतोय आणि तो गाळ इतका सुपीक आहे की ज्याच्या जमिनीत जाईल त्याला पुढचे 3-4 वर्ष रासायनिक खत वापरण्याची आवश्यकता नाही आहे. इतका सुपीक गाळ हा शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत नेण्याचं काम हे आपण या माध्यमातून करतोय. आणि त्यासोबत मला असं वाटतं की एकीकडे हे सगळं करत असताना नितीनजीने सांगितलेली गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आपल्या क्रॉपिंग पॅटर्नचा देखील विचार आपल्याला करावा लागेल. मार्केट काय आहे, आपल्याला भाव काय मिळू शकतात याचा विचार करून जोपर्यंत आपण नीट क्रॉपिंग पॅटर्न तयार करणार नाही, पाणी आलं की आपण सगळे लोक जास्तीत जास्त पाण्याच्या वापराचे पिकं वापरणं सुरू करतो आणि त्यातनं जमीनही खराब होते आणि त्यातली आपली उत्पादकता देखील संपते. आणि म्हणून त्याचा देखील नीट विचार केला पाहिजे. हा बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा या जिल्ह्यांकरता वर्ल्ड बँकेसोबत आता आपण एक अजून प्रकल्प माननीय भाऊसाहेबांच्या नेतृत्वात सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या अंतर्गत आपण हा सगळा जो खारफाड पट्टा आहे या पट्ट्यामध्ये 4,000 कोटी रुपये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आणून त्या ठिकाणी भूमी सुधारापासनं तर मार्केट लिंकेज पर्यंत संपूर्ण योजना राबवतो. आणि यात सगळ्यात जास्त भर कशावर दिला असेल आपण तर पाण्याच्या योग्य वापरावर आणि त्यातनं क्रॉपिंग पॅटर्नवर दिलेला आहे. आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात संपूर्ण शेती जी आहे ही आपण ड्रीपवर आणतो आणि ड्रीपच्या माध्यमातून उत्तम क्रॉपिंग पॅटर्न करून त्यातनं शेती कशा प्रकारे शाश्वत करता येईल हा प्रयत्न देखील या माध्यमातून आपला